सात सवयी ज्यामुळे तरुण वयातच सुरू होते गुडघेदुखी. घराची फरशी कडक असेल तर सुरुवातीला टाचा दुखू लागतात आणि त्यानंतर गुडघेदुखी सुरू होते. आपण वापरत असलेल्या चपला बूट योग्य नसतील तर दीर्घ कालावधीत गुडघेदुखीचा त्रास उद्भवू शकतो. सतत कष्टाची व मेहनतीची कामे केल्याने देखील गुडघेदुखी सुरू होते. महिलांच्या बाबतीत खूप जास्त वेळ ओट्यापुढे उभे राहिल्याने गुडघे दुखू लागतात. लठ्ठपणा, वाढलेलं वजन यामुळे देखील गुडघ्यांवर अतिरिक्त भार पडून गुडघेदुखी सुरू होते. खाण्याच्या चुकीच्या सवयी, सतत गाडीवर फिरणे, पायऱ्यांऐवजी लिफ्टचा वापर करणे, खूप कमी चालणे, व्यायाम न करणे या गोष्टींमुळे कमी वयातच गुडघे दुखू लागतात. आजकाल वयाच्या तिशीतच गुडघेदुखीची समस्या सुरू झालेली दिसते. गुडघ्याला किरकोळ दुखापत झाली असेल तर गुडघा तात्पुरता दुखतो. ही गुडघेदुखी औषधोपचार व व्यायामाने बरी होते. परंतु अनेक दिवसांपासून गुडघे दुखत असतील, म्हणजेच गुडघ्यांचे जुने दुखणे असेल, तर मात्र ते बरे होण्यास मोठा कालावधी लागतो. लक्षात ठेवा, वजन अतिप्रमाणात वाढल्यास लठ्ठपणा येतो आणि लठ्ठपणामुळे गुडघ्यांचे सांधे झिजतात. गुडघेदुखी होऊ नये यासाठी प्रत्येकाने दररोज किमान अर्धा तास तरी नक्की चालावं. आहारात कॅल्शियमयुक्त पदार्थांचा समावेश करावा. दूध, अंडी, सुकामेवा, मांस, मासे या पदार्थातून आपल्याला कॅल्शियम मिळतं. हाडांची झीज भरून निघते. सकाळच्या कोवळ्या उन्हात किमान 15 मिनिटं बसावं, त्यामुळे शरीराला ड जीवनसत्व मिळतं. हाडांमध्ये कॅल्शियम शोषून घेण्यासाठी ड जीवनसत्वाची आवश्यकता असते. लिफ्टचा वापर टाळावा. पायऱ्यांनी चढउतार करावं, यामुळे गुडघ्यातील वंगण चांगलं राहतं. गुडघ्यांना मार लागल्याने देखील पुढे जाऊन गुडघेदुखीचा त्रास सुरू होतो, त्यामुळे गुडघे सुरक्षित राहतील याची काळजी घ्यावी. खूप वेळ उभे राहिल्याने देखील गुडघेदुखीचा त्रास सुरू होतो. म्हणूनच दर अर्ध्या तासाने कमीत कमी 5 मिनिटे खाली बसावे किंवा खुर्चीत बसावे. गुडघेदुखीमुळे चालताना उभे राहताना अडचणी येतात. याचा परिणाम आपल्या दैनंदिन जीवनावर होतो. कार्यक्रमाला जाणे किंवा लिफ्ट नसेल तर पायऱ्या चढणे, खुर्ची नसेल तर बसता न येणे अशा गंभीर समस्या उद्भवतात. गुडघेदुखीचा त्रास सुरुवातीला कमी असतो, परंतु नंतर एकाएकीच गुडघे जास्त दुखायला लागतात. अशा वेळी ताबडतोब डॉक्टरांकडे जावं. डॉक्टर वेदनाशामक औषधं देतात, ज्यामुळे गुडघ्यांच्या वेदना व सूज कमी होते. यासोबतच तिळाचं तेल किंवा औषधी क्रीममुळे देखील गुडघेदुखीवर तात्पुरता इलाज होतो. एक्सरे, सीटी स्कॅन, MRI या तपासण्यांमधून गुडघेदुखीचे नेमके निदान केले जाते. कधी कधी ब्लड टेस्ट म्हणजेच रक्ताची तपासणी देखील करावी लागते. वेळीच योग्य निदान व उपचार घेतल्यास गुडघेदुखी बरी करता येते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर व सबस्क्राईब नक्की करा. ही ओनली मराठी YouTube चॅनलची प्रस्तुती होती. धन्यवाद.